नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर दिवाळी विशेषमध्ये आज आपण पाहतोय, तर बघू शकता, अतिशय परफेक्ट, बिलकुल तेलकट नाही, अतिशय कोरडी. तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. अगदी बिस्किटासारखे हे झालेले शंकरपाळे अशा प्रकारे जर बनवले तर एकदम परफेक्ट शंकरपाळे तयार होतील. सर्वात आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. सर्वच पदार्थ गोड होतात, त्यामुळे चकली आणि खारे शंकरपाळे म्हटलं की सर्वांनाच आवडतात. तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. खारे शंकरपाळे बनवण्यासाठी इथं आपण 1.5 ग्लास मैदा घेतलेला आहे. 1.5 ग्लास म्हणजे 250 ग्रॅम. अशा प्रकारे ग्लास प्रत्येकाच्या घरात असतो, त्यामुळे ज्याने 1.25 किलो होईल अशा यांनी मोजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं प्रमाण बाकीचंही चुकणार नाही. ते बघा, मैदा कधीही सोजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचा. त्यात बारीकसे किडे किंवा छोट्या छोट्या आळ्या असतात, ते जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये जाऊ नये. आता इथं थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकले तरी चालेल. 1 चमचा जिरं, 1/2 चमचा ओवा. ओव्याने चव छान लागते आणि चव शंकरपाळ्याचे वाढवण्यासाठी 1 चमचा कलोंजी टाकलेली आहे. कधी टाकली नसेल तरी नक्की टाकून बघा, खूप मस्त शंकरपाळे लागतात हे. आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा पिठी साखर टाकली, जेणेकरून चव बॅलन्स होते आणि आणखीन चव छान लागते. जसं की गोडाच्या पदार्थामध्ये चुटकीभर मीठ टाकतो तसं, आता इथं असं सपाट चमचा म्हणजेच बऱ्यापैकी भरून असा, खूप उंचावर नाही तर सपाट घेतलेला आहे. 1 चमचा मीठ, आणखीन 1/2 चमचा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. टोटल 1/2 चमचा मीठ. एवढे शंकरपाळ्यासाठी अतिशय परफेक्ट होतं, खूप फिक्क लागत नाही, खूप खारट होत नाही. आता हे पूर्ण व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यामुळे मीठ पूर्ण पिठामध्ये मिक्स होतं आणि जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा कुठे कमी कुठं जास्त अशा प्रकारे होत नाही, त्यामुळे हे पीठ मिक्स करून घेताना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पीठ व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. तर शंकरपाळ्यात थोडंसं तिखटपणा येण्यासाठी 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. लाल तिखटऐवजी तुम्ही 2 हिरवी मिरची छान ठेसून जरी टाकली तरीही चालतं. आता परत हे मिक्स करून घेऊया. आता हे पूर्ण पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कडकडीत 7 ते 8 चमचे मोयन टाकून घ्यायचं आहे, पोहे खायच्या चमच्याने. इथं प्रमाण जे आहे ते परफेक्टच घ्यायचं आहे, तेव्हा तुमचे शंकरपाळे एकदम मस्त असे होतील. तर पोहे खायच्या चमच्याने आपण 7 चमचे तेल इथं टाकून घेऊया. कडकडीत मोयन टाकल्यामुळे खुसखुशीतपणा छान येतो शंकरपाळ्याला. हे थोडंसं गरम असल्यामुळे मी तर चमच्याने मिक्स करते. थोडंसं नॉर्मल झालं की आपण हाताने या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे, यामुळे शंकरपाळे एकदम खुसखुशीत अशी होतात. तर आता आपण हाताने चोळून घेऊया. एक ना एक पिठाला हे मोयन लागलं पाहिजे, त्यामुळे असं प्रकारे व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण पीठ मिक्स करून झालं आहे. इथं आपण 1 ग्लास पाणी घेऊया. 1 ग्लास फुल भरून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो पिठाला किती पाणी लागतं. आता इथं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्टसर नाही किंवा खूप सैलसर नाही अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. खूप सैलसर केलं तर मग त्याचं आकार व्यवस्थित शंकरपाळ्याचं येत नाही. खूप घट्ट जर झालं तरी पण शंकरपाळे असे खुसखुशीत होत नाही, त्यामुळे मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकलं की अगदी लूज पडते पीठ किंवा सैलसर होतं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून अंदाज घेत आपल्याला हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे अगदी थोडं पाणी टाकून छान पीठ मळून घेऊया. दीपोळीतल्या रेसिपी म्हटलं की वजन काटा एक घरात असणं गरजेचं आहे आणि लोखंडाच्या कढया जे साहित्य लागते ते सर्व परफेक्ट जर असेल किंवा जे आपण रेसिपीसाठी साहित्य घेतो ते जर व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतलं तरच रेसिपी व्यवस्थित होते. तर बघू शकता अशा प्रकारे पाणी म्हणजे 1/2 ग्लासला थोडंसं कमी पाणी राहिलेलं आहे. इथं आपण पीठ मळण्यासाठी घेतलं, घेताना माझ्याकडून थोडंसं पाणी 1 ग्लासमध्ये कमी आलं आहे, त्यामुळे नाही तर बरोबर 1/2 ग्लास पाणी याला लागतं. तर हे बघा, अशा प्रकारे हे पीठ आपलं झालं आहे. इतपत घट्ट पीठ पाहिजे जेणेकरून मळताना आपल्याला जाणीव होती की हे थोडंसं असं घट्ट आहे. आपण हे 20 मिनिट ठेवणार आहोत पीठ. कशामुळे ठेवायचं आहे तर याच्यात कलुंजी जिरं टाकलेले आहे. जर का लगेचच करायला घेतलं तर हे बघा, कलुंजी आणि जिरं खाली पडत आहेत पीठ मळताना, हे बघा दिसत असतील. जर का असं लगेचच केलं तर ते गळून पडतात खाली. आणि जेव्हा आपण 20 मिनिट पीठ ठेवू हे तेव्हा ते व्यवस्थित पिठाला चिकटून बसतात, खाली गळत वगैरे नाहीत, त्यामुळे पीठ छान मुरलं की शंकरपाळेसुद्धा खुसखुशीत होतात. त्यामुळे 20 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथं 20 मिनिट झालेले आहेत, बघू शकता पीठ थोडंसं सॉफ्ट असं झालेलं आहे. जर का तुम्हाला वाटलं खूप घट्ट आहे किंवा थोडंसं, तर ह्याला परत याला काही पाणी वगैरे लावायचं नाही किंवा मळून घ्यायचं फक्त थोडंसं असं, तेव्हा पीठ व्यवस्थित असं वाटतं आपल्याला.
सेलचं झाल्यासारखं वाटलं, तरी ती लाटताना ती व्यवस्थित लाटता यावं आपल्याला. इथं शंकरपाळ्यासारखे अर्धा इंचचे चपाती असे लाटून घ्यायचे नाही, की त्यामुळे पातळ लाटायचे आपल्याला, त्यामुळे ते व्यवस्थित लाटता यावं. आणि आता आपण याला मैदा वगैरे लावला तर मैदा तेलात गेला की तेल खराब होतं, त्यामुळे थोडंसं अगदी तांदळाचे पिठी लावून घ्यायची. जर का नसेल असंही लाटून घेतलं तरीही चालतं, एवढं पण पातळ नाही हे पीठ, जेणेकरून व्यवस्थित लाटता येईल. आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाच्या पिठात थोडंसं डुबून घ्यायचं हा गोळा आणि परत याला छान असं लाटून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल की परत परत याला तांदळाचं पीठ लावायचं, तर नाही, एकच वेळा लावून घ्यायचं. खालची बाजू वरी, वरची बाजू खाली करून हे आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटायचे तेव्हा आपले शंकरपाळे खुसखुशीत होतात आणि त्याचा आकार बदलत नाही, किंवा असे रोल रोल शंकरपाळे होत नाहीत. त्यामुळे कसे कट करायचे हे पुढे पाहूयात. ते बघा, अशा प्रकारे पलटी करून आपण हे लाटून घेऊया. पीठ जर घट्ट केलं तर ती असं छान लाटता येत नाही, असं आकडल्यासारखं होतं आणि त्यामुळे शंकरपाळे जाड होतात. मग जाड झाले की असे कट कट होतात, खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारेच पीठ तयार करून घ्या. अगदी सहज हे बरोबर लाटलं जातं हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण हे पूर्ण लाटून घेऊया. तर अशा प्रकारे छान एकसारखी पोळी लाटून घ्यायची, कुठं जाड कुठं पातळ करायची नाही. हे बघा एवढ्या साईजची जी आपण चपाती करतो तशा प्रकारे ही पोळी करून घेतलेली आहे. आता आपण ह्या चमच्याने याला कट करून घेऊया. जर का तुमच्याकडे साधा बतई असेल त्यानेही कट केलं तरीही चालतं. तर हे बघा चमचा थोडासा असा ढिलाय किंवा असा क्रॉस जाते, तर याला थोडंसं जर का तुमचाही चमचा असा असेल तर जिथं जॉईंट आहे किंवा मध्यभागी त्याच्यावर थोडंसं हलक्या हाताने असं लाटण्याने किंवा एखाद्या यांनी असं थोडंसं ठोकून घ्यायचं, म्हणजे ते असं गत हे होतो, फिट्ट बसतो आणि ते असं हलत नाही, ढगढग करत नाही. तर आता आपण हे शंकरपाळे अशा शंखासारख्या कट करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करून घेऊ शकता किंवा आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता, पण दिसायला अशा छान दिसतात ताटामध्ये वाढताना वगैरे. तर अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे. आणि ह्या शंकरपाळ्या खाली चिटकून वगैरे सुद्धा राहत नाहीत, अगदी भराभर निघतात. सर्व शंकरपाळ्या तुम्ही एकदम करून एखाद्या ताटावर जरी ठेवल्या आणि जरी का तुम्हाला वाटलं हे चिकटून राहतील किंवा चिकटतील एकमेकाला, तरी चिकटतात त्या, परत तेलात सोडल्यानंतर ते आपोआप वेगळ्या वेगळ्या होतात. त्यामुळे एकदम करून घ्यायचं आणि नंतर तळत बसायचं, म्हणजे काम जे आहे ते पोळीतलं पटापट होतं. आणि प्रत्येक कामाचं दिपोळीमध्ये नियोजन केलं तर सर्व व्यवस्थित होतं, नाहीतर खूप गोंधळ होतो. हे करायचं ते करायचं म्हटल्यानंतर आता छोटे छोटे जे तुकडे होते बाजूचे ते व्यवस्थित दिसत नाहीत, म्हणून मी काढून घेतलेले आहेत. तुम्हाला ठेवायचे असते तसं ठेवलं तरी चालतं दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी. आता इथं तेल गरम झाले का बघायचं, तर इथं मी लो फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे. तर बघा लो फ्लेमवरच पूर्ण पदार्थ किंवा रेसिपी मी लो फ्लेमवरच करते. फक्त बुंदीला म्हटलं तर मोठा गॅस लागतो, म्हणजे मोठ्या बर्नरवरच आपण लो फ्लेमवर तळून घेत आहे. तर हे असं केल्यामुळे काय होतं, खुसखुशीतपणा छान येतो आणि पटकन, नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा वातावरण खराब असलं फास्ट गॅसवर तुम्ही तळून घेतलं थोड्या वेळानं ते नम पडतात, मग परत तळावं किंवा नाही तळावं परत ती व्यवस्थित चवीला लागत नाही. त्यामुळे करतानाच थोडीशी काळजीपूर्वक करायची, म्हणजे रेसिपी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी होईल. तर आता इथं थोडेशा शंकरपाळ्या टाकून घेतल्यानंतर लगेचच त्याला पलटी करून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्याचा आकार बदलत नाही आणि ह्या शंकरपाळ्या जशा आहेत तशाच राहतात, नाही तशा रोल होतात किंवा वाकड्या तिकड्या होतात, तसं न होता. आणि जर का तुम्हाला आता वाटलं ही तर थोड्याशा शंकरपाळ्या फुलल्यासारख्या झालेल्या आहेत बघा, तर त्या तशा होऊ नये असं वाटत असेल तर जेव्हा आपण पोळी लाटून घेतो तेव्हा त्याला काटे चमचण्याचे टोचा मारून घ्यायच्या बऱ्यापैकी, म्हणजे ते फुलत नाहीत आणि शंकरपाळेसुद्धा व्यवस्थित खुसखुशीत होतात. आता याला सतत हलवून घेऊन आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत छान याला रंग येत नाही तोपर्यंत याला सतत हलवून हलवून तळून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये बऱ्यापैकी शंकरपाळ्या तळलेले आहेत आणि सर्व शंकरपाळ्या सारख्या दिसतात, कलुंजी टाकल्यामुळे आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसतात किंवा दिसायला आणि चवीलासुद्धा खूप, कलुंजीमध्ये एक छान चव असते त्यामुळे आपल्या शंकरपाळ्याचीसुद्धा चव वाढते. आता इथं मी दुसरा झाऱ्या घेतल्या का तर त्या झाऱ्याने काढता व्यवस्थित येतं असं हलवता येत नाही, त्यामुळे हलवायचं असेल तर हात झाऱ्या वापरायचं किंवा सरळ आपल्या घरात जे उलटणं वगैरे असतं ते वापरलं तरीही चालतं. आता इथं छान ब्राऊन कलर येईपर्यंत आणि ब्राऊनसुद्धा जास्त करायचं नाही का तर तळल्यानंतरसुद्धा कमीत कमी 5 ते 7 मिनिट 10 मिनिटापर्यंत ही मधल्यामध्ये थोडंसं गरम असल्यामुळे छान आणखीन कलर येतो डार्क, त्यामुळे खूप डार्क करायचं नाही. थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर वाटलं आपल्याला किंवा एखादी शंकरपाळी बाजूला करून घ्यायची, थोड्या वेळ ठेवून बघायची चेक करून कुरकुरीत झाली एखादी, नाही वाटली तर थोडंसं आणखीन तळून घ्यायचं. तर अशा प्रकारे हलवून हलवून आपण ही छान तळून घेऊया. आता 10 ते 12 मिनिट झालेले आहेत, अगदी मिडियम गॅस करून घ्यायचा आणि 5 मिनिट आणखीन आपल्याला ही
छान हलवून घ्यायचं, म्हणजे रंग छान होतो शंकरपाळ्याचा आणि एक्स्ट्रा ऑइल त्याच्यामध्ये राहत नाही. आणि 4 ते 5 मिनिट झाले की परत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पहिले 10 मिनिट अगदी लो फ्लेमवरच हे तळून घ्यायचे, आणि जर का तुम्हाला वाटलंच लो फ्लेमवरच तळाव्या तरीही चालतं, वेळ असेल व्यवस्थित. हे बघा छान असा शंकरपाळ्याला रंग आलेला आहे, किती सुरेख दिसतात. आता हे बघा ब्राऊन आणि थोडंसं मध्ये व्हाईट व्हाईट दिसते किंवा थोडंसं पांढरं दिसते, ह्या स्टेजलाच आपण शंकरपाळी काढून घ्यायचे आहेत. खूप जर डार्क झाल्या तर आणखीनच थोड्याशा नंतर थंड झाल्यावर डार्क होतात, त्यामुळे आपण ह्या काढून घेऊयात. आणि तेलातून काढून घेताना गॅस एकतर मिडियम करा किंवा थोडासा मोठा करा, म्हणजे एक्स्ट्रा ऑइल त्याच्यामध्ये राहणार नाही, पटकन शंकरपाळे जे आहे ते कोरडे होतात. आता इथं ह्या झाऱ्याने आपण हे शंकरपाळे काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच जाणीव होईल की अगदी पटकन हे शंकरपाळ्या कोरड्याच होतात, तेलकट बिलकुल होत नाहीत. आणि हे बघा लगेचच कोरड्या होतात. आणि जर का तुम्हाला वाटलंच तर बटर पेपरचा वापर करा आणि 1-2 वेळा बटर पेपर चेंज करा, एक्स्ट्रा ऑइल राहिलं असेल तर. आता इथं मी एक पोळी लाटून घेतली, त्याच्यावर अशा काटे चमच्याने होल करून घ्यायचे, म्हणजे शंकरपाळे जे ते असे फुलणार नाहीत, फुगणार नाहीत. आता ह्याला कट लावून घेऊया. तर तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता. असं थोडंसं मारून घेतलं की हे हालत नाही, एकदम व्यवस्थित असं पळ, म्हणजे जे नट आहे ते आतला त्याच्यावर हलक्या हाताने मारायचं, नाही तर खूप मारताल त्याचे ही पातळ असतो, नाहीतर मोडल्या वगैरे जाईल. त्यामुळे अगदी लाटण्याने वगैरे किंवा एखादं थोडंसं काय असेल जड त्यांनी असं थोडंसं ठोकून घ्या, त्यामुळे व्यवस्थित असं चलतो. हे बघा नाही तर असं डगडग करत होतं मगाशी. आता हे कट करून घेऊया. हेही शंकरपाळे शंकाच्या आकाराचे असे कट करून घेतलेले आहेत. आता आपण हे तळायला घेऊया. तर हे बघा टाकताना कसे जरी टाकले तरी त्याचा आकार बिलकुल बदलत नाही, असे परफेक्ट होतात. इथं लो फ्लेमवरच आपण ही शंकरपाळे तळून घेतोय, तर अशाच प्रकारे सर्व शंकरपाळे आपण तळून घेऊया. तर इथं बघा मगाशी टाकल्यानंतर थोडेसे बबल्स त्याला येत होते, आता याला येत नाही, का आता काटे चमच्याने त्याच्यातले जी हवा आहे ती बाहेर निघल्या जाते आणि आहे तसे शंकरपाळे राहतात. आता आपण हे सतत हलवून घेऊन छान शंकरपाळे तळून घेऊया. तर बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आणि शंकरपाळे एक सुद्धा असं फुललेले नाही, सर्व शंकरपाळे सारखे आणि मस्त अशा कलरवर तळून घ्यायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडला तरी तुम्ही लाईक करत नाहीत, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आजची खारी शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.